आणि मला वाटतं की व्यवस्थितरित्या या ठिकाणी हॅन्डलिंग होत आहे आणि प्रशासन लक्षपूर्वक आहे. पुढे 31 मार्च नंतर काय या ठिकाणी बदल होऊ शकेल याबद्दल अजून निश्चिती नाही, त्यामुळं त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काही बोलणार नाही. परंतु अशी जर वेळ आली तर एक त्याच्या पूर्व तयारीची सुद्धा या ठिकाणी गरज भासणार, म्हणून ती सुद्धा पर्यायी व्यवस्था करण्याचा या ठिकाणी चाललेला आहे. व्हेंटिलेटरची कमतरता होऊ नये, तपासणीसाठी लागणारे किट्स याची कमतरता होऊ नये, औषधाची कमतरता होऊ नये, या सर्व बाबींवर प्रत्यक्षानं विचार झाला आणि लोकप्रतिनिधींना ते समजवून सांगण्यात आलेलं आहे. की राष्ट्राची आज गरज झाली की राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन याचा विचार होऊन देशाचं संरक्षण केलं पाहिजे, देशातील जनतेचं संरक्षण केलं पाहिजे. त्यामुळे गेले होते, परंतु जो क्वारंटाईन केलेला पॅसेंजर होता तो कॉपरेट करत नव्हता, त्यापैकी एकाला पोलिसांच्या मदतीनं उठून आपण MLA हॉस्टेलला क्वारंटाईन ऑलरेडी केला आहे. दुसरा कॉपरेट करत नाही, त्यासाठी पोलीस समोर करून दुसरी पुढची कारवाई चालू आहे ऑलरेडी. आणि ही काल सकाळी झाले, आज सकाळी झालेला एक फोर्सफुली केलेला आहे आणि दुसऱ्याची कारवाई चालू आहे. अशा यासाठीच की असं काही होऊ नये म्हणून आम्ही प्रशासनामार्फत हा ऑर्डर निर्णय घेतला होता. आणि कॉल सेंटर इट इज केअर फॉर यू Up to 31st March. म्हणजे उद्यापर्यंतच आम्ही तुमचा काळजी घेणार असेल तर बाकी जनतेची काळजी घेणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या पालकमंत्री या नात्यानं ती काळजी घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. त्यामुळे या ठिकाणी या सूचना सांगितलं. आपण जे लॉकडाऊन केलेलं आहे यामध्ये जे नॉन एसेन्शियल एस्टॅब्लिशमेंट आहे ते सगळे बंद केलेले आहे. आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की अनावश्यक रुपया रोडवर येऊ नये, पण आपल्याला एसेन्शियल सर्व्हिसेस जे चालू आहेत त्याच्यासाठी लोकवर तुडलं घेणं ज्या लोक चालू आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन चालू आहे, रेल्वेशन चालू आहे, एअरपोर्ट चालू आहे, पण आपल्याकडे जवळजवळ 90% लोक रोडवर नाहीये. त्यामुळे आपण आवाहन करतो आणि आज आपण जवळजवळ 348 लोकांना डिटेल सुरुवात केलं. जे जॉय राईड्स झाले होते त्यांना 2-3 तास डिटेन केलं, 68 BBA प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सोडून दिलं. तसेच वारंवार काही दुकानदाराला सांगून सुद्धा ते नाही बंद करत होते, तर जवळजवळ 53 लोकांवर आम्ही 100 प्रमाणे सुद्धा नोटीस दिलेल्या कारवाई केली. पण आपल्याकडे जवळजवळ 90% लोक हेल्प करतात, मदत करतात. त्यामुळे कर्फ्यू असं नाही की कोणी येणार नाही. जर कोणाला एसेन्शियल काम असेल, हॉस्पिटलला जायचे आहे, कोणाला काही वस्तू घ्यायचे ते जाऊ शकतात एसेन्शियल. अनावश्यक जर कोणी असेल तर त्याला पोलीस कारवाई. खाजगी कार्यालय सुरू आहे काही ठिकाणी, ज्या इंडस्ट्री चालू होत्या त्या सूचना सुद्धा आम्हाला आल्या, त्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्यावर आपण, मी आधीच सांगितलं की सक्ती करण्याची पाळी आमच्यावर आणू नका, कारण हे तुमच्या काळजीचा विषय आहे आणि हा देशाला वाचवण्याचा विषय आहे. त्यामुळे स्वतःहून लोकांनी पुढे यावं यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, प्रयत्न करत आहे आणि आजही पुन्हा आम्ही आवाहन करतो आहोत. परंतु अशी वेळ जर आणली तर कायदेशीर कारवाई निश्चितपणे या ठिकाणी करण्यात त्याच्याशिवाय जो आहे डोमेस्टिक फ्लाईट्स, ट्रेन्स आणि बसेस ट्रॅव्हल जो आहे याच्यावर आपण आमचा लक्ष आहे. आणि वेगवेगळे जनतांना जो तिथे आहे त्यांना हे निर्देश दिलेले आहे. प्रायव्हेट व्हेकल्स आहेत सगळे जो आहे, आपला ट्रॅव्हल जो आहे, परदेशी बसेस जो आहे, ट्रॅव्हल जो आहे तो प्रायव्हेट व्हेकल्सचा आहे. तर त्याच्याकडून जो आहे पॅसेंजर आहे त्याच्याकडून कमिटमेंट घ्यायची, सर्टिफिकेट पण घ्यायचं की मागच्या 14 दिवसांमध्ये आपला जो आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हल नाही आहे. आणि जर 2-4 लोकांना सांगितलं की आमचा जो आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे किंवा मला माहिती मिळाली इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे, त्यांना तिथून जो आहे आम्ही क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये घेऊन जाऊ आणि त्यांना नक्की क्वारंटाईन करू. आपल्या माध्यमातून मी जनतेला एक आणखी आवाहन करण्याचा प्रयत्न करणार आहे की जे लोक गेल्या 15 दिवसापूर्वी पासून विदेशातून या ठिकाणी आलेले आहेत
त्या सर्वांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या नाव आणि आपल्या नंबर आणि आपली माहिती जिल्हा प्रशासनाला कळवावी हे आव्हान आपल्या माध्यमातून मी समस्त नागपूरकरांना करू इच्छितो. त्याच्या उत्तर सांगितलं ते प्रसा आहे की होम क्वारंटाईन मध्ये त्यांनी घरी ते घरी बसले पाहिजे असतो बस आणि आपली इन्स्ट्रक्शन आहे आम्ही डिटेल मध्ये त्यांना एक टॅम्पलेट पण देतो त्यांनी काय काय माहिती घेतली पाहिजे घरी जो आहे सेपरेट रूम. आता जर एखाद्या घरामध्ये सेपरेट रूम नसेल किंवा स्पेस नसेल किंवा होम क्वारंटाईन मध्ये त्यांची त्यांची एक कमिटमेंट आहे की आम्ही हे करणार त्यांनी जर असं केलं नाही आमच्या लक्षात आला जसा म्युन्सिपल कमिशनरने जसा सांगितलं तर त्यांना आम्ही काही विचार न करता पुढची संधी आम्ही होम क्वारंटाईनची देणार नाही. त्यांना लगेच आमची इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन एमएलए हॉस्टेलला आहे तिथे जेव्हा बस ठेवू आम्ही ठेवलेला पण आहे सकाळी जो आहे एक माणसाला आणि दुसऱ्याचा जो आहे ते पासून. दुर्दैवाने नागपुरात एक घटना घडली की एक क्वारंटाईनचा असाच पेशंट ज्याला होम मध्ये घरी ठेवण्यात आलं होतं त्याच्या घरावर त्या भागातील लोक चालले गेले आणि तुम्ही ते घर सोडून जा वगैरे असा प्रयत्न केला त्या लोकांना सुद्धा समजवण्याचा प्रशासनानं पूर्ण प्रयत्न केला आणि अशा प्रकारे वातावरण निर्माण करू नये आणि घाबरू नये. घाबरण्याचं अजिबात काही कारण नाहीये. सगळ्या प्रकारची काळजी जिल्हा प्रशासन या ठिकाणी घेत आहे हे सुद्धा मी आपल्या मागतो.